नमस्कार मित्रांनो, मी सविता कुकिंग लाइब्रेरी या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी नवीन आणि जबरदस्त टेस्टी अशी रेसिपी आणलेली आहे मालवणी आणि कोकणी पद्धतीने। तर ती म्हणजे ताजा माशांची हिरवी चटणी। आज आपण ताजा माशांची हिरवी चटणी कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत। आणि ही चटणी जर तुम्ही बनवलात तर तुम्ही बोट चाटत राहाल अशा पद्धतीची ही चटणी लागते। चवीला ही जबरदस्त आणि टेस्ट याची अप्रतिम लागणारी आहे। सो रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर चॅनल जर माझ्या पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब समजो बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा मित्रांनो क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपी अपलोड करते ते तुम्ही मिस नाही करणार यासाठी। सो मित्रांनो, चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण मस्त असं झणझणीत आणि हिरव्या चटणीचं ताज्या माशापासून कालवण बनवणार आहोत मस्त कोकणी पद्धतीने। तरी ते मी ताजे मासे छान असे नीट करून घेतलेले आहेत, पोटामधली घाण वगैरे आहे ते काढून घेतलेली आहे। तर आपण याला मसाला लागणार आहे तो पाहूया। तरी तर मसाल्याचं मी साहित्य घेतलेलं आहे। इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला हिरवी चटणी बनवायची यासाठी, आणि ह्या तिखट नसल्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहेत। त्यानंतर 10-12 लसूण पाकळ्या, खूप सारी कोथिंबीर, 3 ते 4 बारीक चिरलेले कांदे, आणि इथं 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। आता आपण मसाला वाटून घेऊया। तरी ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मसाला वाटून घेण्याकरता। त्यामध्ये 1 चमचा धने टाकायचे आहेत बिना भाजायच्या आधी, 1/2 चमचा जिरे टाकायचं आहे, 1/6 चमचा पांढरे तीळ। आता आपण मसाल्यासाठी ताटामध्ये जे साहित्य घातलं होतं ते घालूया। कांदा, कोथिंबीर, लसूण, त्यानंतर खोबरं, मिरच्या आपण बारीक कट करूया आणि घालूया। तिथे पहिलं सर्वात अगोदर मी खोबरं घालते। सर्व हे सर्व चिन्हस आपण मासे बनवताना भाजायचं नाही, मटण करताना चिकन करताना हे भाजून घेतो पण भाजायचं नाही आपल्याला। वाटून घेतलेलं आहे, इथं पहा छान असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण माशाला फोडणी देऊया। तरी ते कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे, त्यामध्ये बारीक चिरलेले मोठा 1 कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा हलकासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लसूण पेस्ट टाकूया। तिथे 1 मी लसूण पेस्ट टाकलेलं आहे, लसूण पेस्ट नाही टाकायचं आपल्याला, ठेचलेलं लसूण टाकायचं आहे। तर घरचं किती छान असतं, विकत त्याची चव लागत नाही। त्यानंतर थोडंसं भाजून झाल्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला, आणि हा पूर्णपणे टोमॅटो मॅश करून घ्यायचा आहे। त्यासाठी मीठ घालायचं आहे, मिठाने टोमॅटो आहे तो छान असा मॅश होतो आणि लगेच शिजला जातो। तरी ते छान असं मॅश करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मसाले ॲड करूया। 1/2 चमच्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला हिंग घालायचं आहे, म्हणजे चिमूटभर म्हटलं तरी चालतंय। त्यानंतर 1/2 चमचा हळद, आता हे छान असं आपण परतून घेऊया। आता हे छान असं 1-2 मिनटं परतून झाल्यानंतर आपण वाटून घेतलेला याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे। तिथे आपला टोमॅटो छान असा मॅश झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मसाला वाटून घेतलेला तो घालूया। तर सर्व मसाला याच्यामध्ये मी आपण घालून घेऊया आणि फोडणीमध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तिथे परतून घेते मी 2 मिनटं कंटिन्युअसली अशा पद्धतीने हलवत हा मसाला 1-3 मिनटासाठी फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजेच भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल की आपली हिरवी चटणी आहे ती छान अशी भाजली जाईल। आपण मसाले अजिबात भाजलेले नाहीत, तर ते थोडंसं भाजलेलं आहे आणि थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये। मसाला अंगावर उडत होता त्यामुळे। तर आता याच्यामध्ये आपण जेवढं आपल्याला ग्रेव्ही हवी आहे, आपण जेवढी चटणी बनवणार आहोत त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर ती मला जेवढं हवं आहे त्यानुसार मी पाणी ॲड करत आहे। ते छान असं अशा पद्धतीने मी पातळ केलेलं आहे थोडंसं, तुम्ही जाडसरसुद्धा ठेवू शकता, चव खूप छान लागते। त्यानंतर पासा येते मी आमसुल्याच्या पाकळ्या भिजत घातल्या होत्या 1/2 तास, त्याचं पाणी छान असं आपल्याला आलेलं आहे। ते आपण आमटीमध्ये अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा आंबटपणा येतो आणि आमटीला सुद्धा चव येते माशाच्या करीला। तेथे माशाच्या करीला मी 1 उकळी काढून घेतलेली आहे। 1 उकळी काढून झाल्यानंतर त्यामध्ये आपण मासे सोडून देणार आहोत। तर 1-1 मासा करून आपण उकळी सोडून देऊया। करीमध्ये सर्व मासे मी सोडलेले आहेत। आता याच्यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटभर हे माशाची करी शिजवून घेऊया आपण। तरी ते मी माशाची करी शिजवून घेतलेली आहे, पाहू शकाल छान असा कलर आलेला आहे हिरवा। त्यानंतर मासेही छान आपले शिजले गेलेले आहेत। आपण गॅस बंद करून प्लेटमध्ये हे काढून घेऊया।
तर मित्रांनो इथे आपली ताजा माशाची हिरवी करी तयार आहे। मालवणी पद्धतीने किंवा कोकणी पद्धतीने म्हणू शकता तुम्ही। चवीलाही जबरदस्त आणि अप्रतिम लागणारी ही हिरवी चटणी आहे माशाची ताजा। सो मित्रांनो तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हीही करून खा। अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओला भेटू, तोपर्यंत धन्यवाद।